नमस्कार सर्वांना. सेतू अभ्यास 2022-23 इयत्ता 4 परिसर अभ्यास 1 कृतीपत्रिका 2 दिवस 2. समजून घेऊया परिसरातील सर्व घटकांचे एकमेकांशी नाते. संदर्भ इयत्ता 3 पाठ 1 आपल्या अवतीभोवती. अध्ययन निष्पत्ती आहे आसपासच्या परिसरातील वनस्पतीची पाने, खोड, साल इत्यादींची सर्वसाधारण निरीक्षण वैशिष्ट्ये, जसे आकार, रंग, पोत, गंध ओळखतात आणि प्राणी किंवा पक्षी यांच्या सर्वसाधारण वैशिष्ट्यांना, उदाहरणार्थ हालचाल, कोठे सापडतात किंवा ठेवले जातात, खाण्याच्या सवयी, आवाज इत्यादी ओळखतात. लक्षात घेऊया, पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत. तर खालीलपैकी कोणाकोणाला पाणी व हवेची गरज असते? गरज असल्यास होय लिहा आणि नसल्यास नाही लिहा. घटक पाणी आणि हवा असे दिलेले आहे. घटक आहे वड. वडाला पाणी आणि हवा या दोन्हीची गरज असते म्हणून आपण दोन्ही कॉलममध्ये होय लिहिणार आहोत. तर पुढील घटक आहे टेबल. टेबल ही वस्तू निर्जीव आहे, याला पाणी किंवा हवेची गरज नसते म्हणून आपण नाही असे दोन्ही कॉलममध्ये लिहिणार आहोत. पुढील घटक आहे संगणक. संगणकसुद्धा निर्जीव वस्तू आहे म्हणून आपण पाणी नाही आणि हवासुद्धा नाही असं लिहिणार आहोत. पुढील घटक आहे ससा. ससा हा सजीव आहे म्हणून आपण पाण्याची गरज असते म्हणून होय आणि हवेचीही गरज असते म्हणून होय लिहिणार आहोत. पुढील घटक आहे दगड. दगडाला पाणी आणि हवेची गरज नसते म्हणून आपण नाही असे लिहिणार आहोत. पुढील घटक आहे माणूस. माणसाला पाणी आणि हवेची गरज असते म्हणून आपण दोन्ही कॉलममध्ये होय असे लिहूयात. कढई निर्जीव आहे म्हणून नाही असे येणार आहे. पुढे आहे शेळी. शेळीला पाणी आणि हवेची गरज असते म्हणून दोन्ही रकान्यांमध्ये आपण होय लिहिणार आहोत. आणि झाड. झाडाला सुद्धा पाणी आणि हवेची गरज असते म्हणून आपण होय असे लिहिणार आहोत. यावरून असे लक्षात येते की सर्व सजीवांना अन्नाची व हवेची गरज असते व ते त्यांना परिसरातूनच मिळते. आपल्याला परिसरातून मिळणाऱ्या वस्तूंची यादी करा. माणसाला परिसरातून अन्न मिळते. कापड बनविण्याकरता परिसरातूनच कापूस, लोकर व रेशीम मिळते. परिसरातूनच मिळणाऱ्या माती, दगड व लाकूड यापासून माणूस घर बांधतो. चटया, टोपल्या, वह्यांचे कागद अशा वस्तू बनवण्यासाठी लागणारे साहित्य देखील परिसरातूनच मिळतात. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात किंवा परिसरातील प्राणी, पक्षी यांच्यामुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन नवीन रोपे तयार होतात. म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते. मांस खाणाऱ्या प्राण्यांची यादी तयार करा. इथे चित्र दिलेली आहे. चित्रामध्ये कोल्हे, गिधाडे हे मेलेल्या जनावरांचे मांस खाताना दिसत आहे. मेलेल्या प्राण्यांचे मांस वाघ, सिंह, गिधाडे, कोल्हे यासारखे प्राणी खातात. पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. झाडांची पाने गळतात, तीही मातीत कुजतात. त्यामुळे माती कसदार होऊन वनस्पतीचे पोषण होते. म्हणजेच निर्जीव वस्तूमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात. सराव करूया, प्रश्न सोडवूया. पहिला प्रश्न आहे, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? कापसापासून धागे तयार करतात, कापड विणतात, कपडे तयार करतात, गादी, उशीत कापूस घालतात. डॉक्टर शस्त्रक्रियेच्या वेळी आणि जखमांची मलमपट्टी करायला कापूस वापरतात. कापसापासून दिव्यांच्या वाती करतात. दुसरा प्रश्न आहे, वनस्पतींना परिसरातून कशी मदत होते? उत्तर आहे, वनस्पतींना परिसरातून सूर्यप्रकाश, हवा आणि पाणी मिळते. काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे सगळीकडे विखुरल्या जातात. काही बिया केसाळ प्राण्यांमार्फत वाहून नेल्या जातात. यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. मेलेले प्राणी व कुजणारी पाने यापासून माती कसदार होते
अशा मातीपासून वनस्पती पोषण मिळवतात. पुढील प्रश्न आहे, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर आहे, मेलेल्या प्राण्यांचे काही उरलेले भाग कुजतात, झाडांची पाने गळतात, तीही मातीत पडतात. अशा सर्व वस्तू कुजून मातीत मिसळतात, त्यामुळे जंगलातील माती कसदार होते. पुढील प्रश्न आहे, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? साप आणि मांजर हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. पुढील प्रश्न, कापूस, लोकर आणि रेशीम यापासून आपण काय विणतो? कापसापासून धागे तयार करून कापड विणतात, कपडे तयार करतात. लोकरीपासून स्वेटर, मोजे, हातमोजे, शॉल विणतात. रेशीमपासून साड्या, शाल विणतात.